संपूर्ण भारतभरात माहूर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते, परंतु येथील शासकीय कार्यालयाची विपरीत परिस्थिती आहे, कारण माहूर येथील दूरध्वनी केंद्राची अत्यंत दुरावस्था झाली आहे। तसेच या कार्यालयामध्ये अश्लील कृत्यही चालत आहे, याची प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे। भारत संचार निगम लिमिटेड हा भारत सरकारचा अधिकृत उद्योग म्हणून ओळखला जातो। पूर्वीचे दूरसंचार व डाक आणि तार खाते यांच्या एकत्रीकरणामधून दूरसंचार विभाग हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला। या दूरसंचार विभागाचे 1 ऑक्टोबर 2000 रोजी म्हणजेच आजपासून 20 वर्षांपूर्वी भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीमध्ये रूपांतर झाले। कनेक्टिंग इंडिया हे ब्रीदवाक्य घेऊन भारत संचार निगम लिमिटेड यांचा हा उपक्रम सुरू करण्यात आला। ह्याचे उद्योग क्षेत्र म्हणून दळणवळण हे माध्यम पकडण्यात आले, तर मुख्यालय म्हणून नवी दिल्ली येथूनच BSNL चा संपूर्ण कारभार देशभरामध्ये चालविला जातो। 2009 ते 2010 भारत संचार निगम लिमिटेडचे महसुली उत्पन्न हे 32,045 करोड रुपये इतके असून एकूण उत्पन्न 1,822 करोड इतके आहे। 281,635 कर्मचारी हे कार्यरत आहेत। मार्च 2011 ही कर्मचारी गणना करण्यात आली होती। नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथे भारत संचार निगम लिमिटेडचं हे दूरध्वनी केंद्र आपण सध्या पाहतो आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर भारतात कुठेही संचार नसलेली सेवा असेच म्हणणे येथे योग्य होईल, कारण या ठिकाणी एकही अधिकारी किंवा कर्मचारी कधीही आपल्या कार्यालयामध्ये आपल्याला दिसून येत नाही। बुधवार 12 फेब्रुवारीचा हा दिवस आहे। दुपारचे साधारणतः 3:30 होत आलेली आहे आणि अशा वेळी आपण आलेलो आहोत। विदर्भ न्यूजची ही जी चमू आहे ही आलेली आहे BSNL म्हणजे भारतीय संचार निगम लिमिटेडच्या या कार्यालयामध्ये, ज्या ठिकाणी आपल्याला अक्षरशः कुलूप या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लाखो करोडो रुपये खर्च करून ही जी इमारत आहे ही आज बंद अवस्थेमध्ये, भंगार झालेली AC, बंद पडलेली इमारत आणि कुलूप हेच BSNL चं आता इथलं माहूर शहराचं, ज्यांना आपल्याला ज्या ठिकाणी ब्रॉडबँड देता येईल, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा करता येतील, त्याऐवजी या ठिकाणी एकही कर्मचारी उपस्थित नाही आणि सिक्युरिटी नावाचं जे हे सेंटर आहे हे पूर्णतः बंद पडलेलं आहे। भंगार अवस्था या सिक्युरिटी सेंटरची झालेली आहे। BSNL भारतीय संचार निगम लिमिटेड करोडो रुपये खर्च करून खिडकीची फुटलेली तावदाने, त्यानंतर सिक्युरिटीच्या नावावरती हे भंगार झालेलं सिक्युरिटीचं कार्यालय आणि BSNL च्या या संपूर्ण कार्यालयामधील AC जर आपण बघितले तर AC सुद्धा कुणी चोरट्यांनी काढून नेले की काय अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। या कार्यालयाला सतत नेहमी टाळे लागलेले आपल्याला बघावयास मिळते। विदर्भ न्यूजच्या चमूने या ठिकाणी भेट दिली असता नेहमीप्रमाणे येथे टाळे लागले होते। बुधवार 12 फेब्रुवारीच्या दिवशी विदर्भ न्यूजच्या या चमूने BSNL म्हणजे भारतीय संचार निगम लिमिटेड या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि इथे आपण प्रत्यक्ष पाहतो या ठिकाणी आपल्याला कुलूप दिसून येते आहे आणि हे कुलूप आजचं दिसत नाही आहे आणि आपण जर इकडे बघितलं तर कधीही इथली साफसफाई ही झालेली आपल्या दृष्टीपथास येत नाही आहे। अनेक लोकांकडून माहिती घेतली असता असे निदर्शनास आले की या ठिकाणी कुठलाही कर्मचारी हा कायमस्वरूपी उपलब्ध नाही, शिवाय या ठिकाणी जो वॉचमन नेमलेला आहे हा वॉचमनने सुद्धा दुसरा एक आपला शहरामधील एक वॉचमन या ठिकाणी नियुक्त केलेला आहे, म्हणजे शासनाच्या वॉचमनने दुसरा वॉचमन नियुक्त करावा आणि या ठिकाणी भंगार पडलेल्या या करोडो रुपयाच्या साहित्याचा आज खरा मालक कोण असणार आहे आणि BSNL आता तरी ग्राहकांच्या सेवेकडे लक्ष देईल का, अशा या माहितीसह विदर्भ न्यूजची चमू। प्राप्त माहितीनुसार या ठिकाणी किनवट येथील एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे, मात्र या कर्मचाऱ्याने सुद्धा त्याचा एक खाजगी कर्मचारी नेमून या ठिकाणी त्याची सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक केलेली आहे। असं हे भारत संचार निगम लिमिटेडचं माहूर येथील दूरध्वनी केंद्र आपण पाहतो आहोत। श्री क्षेत्र रेणुका देवीच्या गडावरती चढताना सुमारे 1 किलोमीटर अंतरावर हे दूरध्वनी केंद्र अस्तित्वात आहे। येथून आपण आतमध्ये गेल्यास आपणाला BSNL ची म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडची ही भंगार वास्तू आपणास पाहावयास मिळते। या ठिकाणी लाखो आणि करोडो रुपयांची संपत्ती ही कशी धूळखात पडलेली आहे हे सुद्धा आपल्याला प्रथमदर्शनी जाणवते। या ठिकाणी संपूर्णपणे वाढलेले गवत, गाजर गवत, बोरींची झाडे आणि फुटलेल्या तुटलेल्या बाटल्या
शिवाय ह्या मद्याच्या बाटल्या सुद्धा या ठिकाणी अस्तव्यस्त आणि विखुरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अस्तावस्त पडलेल्या दारूच्या आणि बिअरच्या बाटल्या, कंडोमची पाकिटे आणि फुटलेले कंडोम आपल्याला या ठिकाणी दिवसाच खेळ चालत असल्याची साक्ष देताना इथे दिसत आहेत. मात्र भारतीय संचार निगम लिमिटेडचे याकडे लक्ष का नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. आणि याच्या मागच्या बाजूला आपण गेल्यास या ठिकाणी नको असे अश्लील प्रकार सुद्धा चालत असल्याची जाणीव आपल्याला झाल्यापासून येथे राहत नाही. कारण या ठिकाणी आपणास गर्भनिरोधनासाठी वापरण्यात येणाऱ्या असंख्य वस्तू सुद्धा पाहायला मिळत आहेत. विदर्भ न्यूजच्या चमूने या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्यापूर्वी अनेक अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही अधिकाऱ्यांचे काही कर्मचाऱ्यांचे हे भ्रमणध्वनी बंद होते तर कुणी थोड्या वेळाने बोलतो म्हणून बोललेच नाहीत. असं हे माहूर येथील दूरध्वनी केंद्र. आज आपण माहूर येथील तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर येथील BSNL ऑफिसला आपण आमच्या विदर्भ न्यूजच्या चमूने प्रत्यक्षात भेट दिली असता त्या ठिकाणी येथे एकही कर्मचारी नसल्याचे आढळून आले आहे. याच बिल्डिंगमधून चाललेले माहूरमध्ये अनेक शासकीय कार्यालय असून त्यामध्ये इंटरनेटची सेवा ही BSNL ऑफिसकडून आपल्याला मिळते. परंतु या ठिकाणी दुर्दैवाअभावी इथल्या कर्मचाऱ्याच्या नसल्याअभावी येथील जनता ही अत्यंत अडचणीत येत असून गोरगरीब जनतेला कुठलाही निधी घेण्यास गेल्या असता या निधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्याचे कारण एवढेच की BSNL ऑफिसला कोणी वाली नसलेला या ठिकाणी दिसत आहे. वास्तविक पाहता माहूर आणि त्याच्या बाजूला असलेला किनवट हा आता जिल्हा होण्याच्या मार्गावरती आहे. आणि भारत संचार निगम लिमिटेड यांच्यासाठी इंटरनेटची सेवा देणे हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला असे दिसून येईल की अनेक बँका व शासकीय यंत्रणा ही इंटरनेट अभावी या माहूर शहरामध्ये संपूर्णपणे कोलमडून गेलेली आपल्याला दिसून येईल. याचाच अर्थ भारत संचार निगम लिमिटेडचे नवी दिल्लीचे लक्ष हे माहूरकडे अजिबात नाही असा होतो. याचाच अर्थ असा या नवीन होऊ पाहत असलेल्या जिल्ह्याला इंटरनेट सेवेचे भारत संचार निगम लिमिटेडला काही एक देणे घेणे राहिले नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. आजूबाजूला माहिती घेतली असता असे कळले की या ठिकाणी कधीतरी रात्री कुणीतरी येऊन जातं आणि येथे कधी कधी दिवसाच विचित्र प्रकारचा खेळ सुद्धा चालू असतो. यावरून असेच म्हणावे लागेल दिवसाच हा खेळच आले. असं हे भारत संचार निगम लिमिटेडचं होऊ घातलेल्या किनवट जिल्ह्यामधील माहूर येथील दूरध्वनी केंद्र. विदर्भ न्यूजच्या विशेष वृत्तामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे BSNL म्हणजे भारतीय संचार निगम लिमिटेड याची वाताहात माहूर या तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी होत आहे. BSNLचे जे इंटरनेटचे कनेक्शन्स आहे त्याच्या अभावी जनतेला अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. मात्र BSNLचे अधिकारी आणि कर्मचारी यांचं या करोडो रुपयाच्या ठिकाणी लागत लागलेल्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. आपण आताच बघितलं की या ठिकाणी इमारतीच्या मागच्या बाजूला वेगवेगळ्या देशी व विदेशी मद्यांच्या बॉटल्स सोबतच कंडम्सची पाकिटे आणि उपयोगात आणलेले कंडम्स आपण पडलेले बघितले. यावरून असे दिसते की या ठिकाणी दिवसाचं खेळच आले असा हा प्रकार आहे. कॅमेरामन कार्तिक बेहरे, अनवर खिच्ची, उत्तम ब्राह्मणवाडे, संजय घोगरे, राजू दराडे यांच्यासह प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा विशेष संपादकीय वृत्तांत. संजय घोगरे, राजू दराडे, अनवर खिच्ची, कार्तिक बेहरे आणि विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा खास वृत्तांत. दिवसाच खेळच आले.